हल्ले करणाऱ्यांच्या विचारांची मला क्यू येते, मी शांत आहे, हतबल नाही. हल्ल्यानंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी सुखरूप आहे, मला कोणतीही इजा झाली नाही. सुभाष देसाईंचा आणि हल्ले करणाऱ्यांच्या अकलेची मला क्यू करावीशी वाटते. लोकशाहीमध्ये एखादा विचार बदलणं, चांगल्या गोष्टींसाठी उठाव करणं, याचा परिणाम अशा हल्ल्यात होत असेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. घडलेल्या प्रकारावर मी फार बोलत नाही, याचा अर्थ मी हतबल आहे असा नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी दिली. माझ्या गाडीच्या मागे मुख्यमंत्र्यांची गाडी येण्याची शक्यता होती. त्या गाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार तानाजी सावंत हे देखील होते. मुख्यमंत्र्यांची गाडी थांबली असती तर त्यांच्यावर देखील हा हल्ला होऊ शकला असता, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर काल 2 ऑगस्ट रोजी कात्रज परिसरात हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचं शिंदे गटाचं मत आहे. मात्र या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण हिंसक झाल्याचं चित्र आहे. राजकारणाची लढाई ही विचारांची असते, त्यामुळे विकासाबाबत विचार करावा. कालचा जो हल्ला झाला तो ज्यांनी केला त्यांची मला कीव येते. टीकेचं उत्तर विकास कामे करून द्या असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. मी बोलत नाही, उत्तर देत नाही, प्रतिक्रिया देत नाही, याचा अर्थ माझ्यावर चांगले संस्कार आहेत. मी काहीच करू शकत नाही असा जर कोणाचा गोड गैरसमज असेल तर चुकीचा आहे. मी सामान्य कार्यकर्ता असतो आणि माझ्या नेत्यानं असं केलं असतं तर मी स्वतः त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं, असंही ते म्हणाले. कार्यक्रम करून आम्ही तानाजी सावंतांच्या घरी निघालेलो होतो. सीएम साहेबांचा आणि आदित्य साहेबांचा कॉन्वॉय पुढे गेला, सिग्नल पडला. साहेब, मी तुम्हाला सांगतो ना पूर्ण माहिती. आपण असं महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवूया नको की आदित्य साहेबांचा कॉन्वॉय मी फॉलो करत होतो. कृपा करून एक मिनिट, माझं पूर्ण होते सर. हल्ला माझ्यावर झालाय, बरोबर आहे की नाही? मुद्दा असा आहे की कोणाचाही कॉन्वॉय मी फॉलो करत नव्हतो. सिग्नल पडला म्हणून मी नियमानुसार त्या ठिकाणी थांबलेलो होतो. त्याच्यानंतर माझ्या बाजूला ज्या 2 गाड्या आल्या, त्याच्यातनं जे काही त्यांच्या हातामध्ये होतं त्याचे फोटोग्राफ्स परत पाहिजे तर मी आपल्याला दाखवतो. त्यांच्या बाजूला तिकडे शिवसैनिक होते, त्यातले 50-60 शिवसैनिक त्या ठिकाणी आले, ते मला मान्य आहे ना. पण त्यांनी काही केलं नाही, त्यांनी काही केलं नाही. जे काही केलं ते 12-15 लोकांनीच केलेलं आहे. त्याचं ते फुटेज काढतील आणि बघतील. त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की ह्याच्यामध्ये तपास चालू असताना तुम्ही मला काहीतरी प्रश्न विचारणार, मी काहीतरी वेगळी असताना उत्तर देणार, हे आता सर ही हत्यारं कसं काय असू शकतात? हे आदित्य साहेबांचे कॉन्वॉय म्हटले हत्यारं. कोणी काही विचारू दे, हल्ला माझ्यावर झाला, माझा जीव वाचलेला आहे. मी प्रत्येक कोणाच्या फालतू टीकेला उत्तर द्यायला बांधील नाही. लक्षात आलं ना? तर मी जे काही घडलं आता तुम्हाला हातात हत्यार पण मी दाखवलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.